सांगली जिल्हा विशाल पाटलांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही संजय काका पाटील. सांगली जिल्हा विशाल पाटलांच्या घरासाठी जन्मालाच आलेला नाही, जिल्हा मानसिक गुलामगिरीत राहणारा नाही, अशी टीका भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांनी काँग्रेस बंडखोर विशाल पाटील यांच्यावर केलेली आहे. तसेच नाचता येईना अंगणवाकडे असा प्रकार सुरू असून पराभव समोर दिसत असल्याने रडकुंडीला येऊन सगळे प्रयोग चालू आहे, अशी देखील टीका खासदार संजय काका पाटील यांनी व्यक्त केली. तासगावच्या चिंचणी या ठिकाणी संजय काका पाटील यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला, यावेळी ते बोलत होते. वातावरण अतिशय चांगलं आहे. आज ते बंद पेटीमध्ये लोक जे करायचं ठरवलेलं आहे ते बंद करतायत. 4 तारखेला निकाल लागेल. या ठिकाणी लोकांनी ठरवलेली, लोकांनी हातामध्ये घेतलेली इलेक्शन ही मोठ्या मताधिक्यानं लोक मला विजयी करतील, मतदान रूपी आशीर्वाद देऊन या ठिकाणी मोठा विजय प्राप्त करून देतील. विशाल पाटलांनी आरोप केलेला की जर का सोशल मीडियावर काल त्यांच्या बाबतीत जो प्रकार घडला त्यांच्या व्हायरल केले काय, मला आयडिया नाही, पाहायला मिळालं नाही काय नाही माझ्याकडनं असं म्हणू नका तुम्ही. ते काय आरोप करणाऱ्यांचे काय मला माहीत नाही, पण त्यात खरं खोटं त्यांनी काय असेल तर इतर तक्रार करावी. काय मॉब केलेले फोटो आहेत का काय बघावं त्यांनी, करावी तक्रार. मशीन सुद्धा लावण्यावरून अगं नाचता येईना अंगणवाकडं खोटे नाटे आरोप केले जातात, काहीही नाही. पराभव पुढं दिसायला लागल्यानंतर रडकुंडीला येऊन सगळे प्रयोग चालू आहेत. सकाळी 3 वाजल्यापासून लोकांना रडून रडून फोन चालू आहेत की आमचं संपायला आलं आहे, घर काय यांच्या जिल्हा काय यांच्या घरासाठी जन्माला आलेलं नाही, मानसिक गुलामगिरीमध्ये राहणारा जिल्हा नाही, क्रांतिकारकांचा जिल्हा आहे आणि लोकांनी ठरवलेलं आपला सेवक कोण. यांच्या घरामध्ये 35 वर्ष सत्ता दिली होती आणि लोकांनी ते अनुभवलं. कुछ कामी निकम्मी माणसं आहेत. त्यांना कळेल पराभव कोणाचा आहे, किती फरका नाही ते, हे आजच कळेल. त्यांच्या आरोपांना मी उत्तर देणार नाही. लोक काय करायचं ठरवलेलं आहे, तुम्हाला 4 तारखेला त्याचे रिझल्ट दिसतील. एखाद्या माणसानं बिनबुडाचे आरोप करणं त्याला आपण उत्तर देणं एवढं अजून आपल्या दृष्टिकोनातून हा जिल्हा हे नाही, आपणाला पाहायला मिळेल. तिसऱ्यांदा हॅट्रिक होईल आणि मोठ्या फरकानं होईल की काय. जर ते कोणाचं मला आत्ता सकाळी कळलं, जर काही ते खोटं असेल तर त्यांनी पोलिसात तक्रार द्यावी. मॉब केलेले फोटो आहेत का खरे फोटो आहेत, अजून जर तसं काही खरं काढायचं झालं तर फार अडचणीचं होईल, एवढंच सांगतो मी. म्हणूनच म्हणलं तक्रार करूच येत ना. काय जे असेल ह्याच्यापेक्षा भयानक सत्य उघडकीस येईल अजून. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.